उत्तम बायको असण्याचे ही लक्षणे. माहेरच्या लोकांसमोर चुकूनही आपल्या नवऱ्याचा अपमान नाही करावा. संसार म्हणजे दोन व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंब म्हणून स्वीकारावे. कधी पण आपल्या सासरच्या लोकांसमोर वडचर करून बोलू नये. दुसऱ्यांना त्यांच्या जबाबदारी शिकवण्याच्या भानगडीत नका पडू. जर नवऱ्याचा पगार कमी असेल, कमी पैसे कमवत असेल, तर त्या गोष्टीवरून सतत त्याला टोमणे मारणे हे योग्य नाही आहे. जर अपमान होत असेल तर योग्य पद्धतीने त्याला उत्तर देणे. दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा कामामधून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा. माहेरी बिना बोलवायचं कधी जाऊ नये. अशाने आपला मान सन्मान कमी होतो. नवऱ्यासोबत जर भांडण झाले असतील तर ते भांडण कधीच आपल्या माहेरच्या लोकांसोबत बोलू नये. अशाने आपण आपल्या नवऱ्याची इज्जत कमी करून घेतो. आणि तसंच आपल्या सासरच्या लोकांसोबत जर तुमचे मतभेद होत असतील आणि ते तुमच्या माहेरी तुम्ही सांगत असणार, तर अशाने सासरच्या लोकांची इज्जतही तुम्ही कमी करून घेणार. क्षुल्लक तक्रारी करत बसू नका. दुसऱ्यांचे हेवे दावे करू नका. जर आपला नवरा रागात असेल तर अशा वेळेस शांत बसणे योग्य आहे, नाहीतर दोघांमध्ये मतभेद होतील. अडचणींच्या काळात एक सक्षम बायको म्हणून आणि आदर्श सून म्हणून उभे राहा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन चांगले विचार ऐकण्यासाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.